मंडळी मोरे फॅमिलीच्या तावडीत नेहमीच कोणी ना कोणीतरी सापडत असतं. आज त्यांच्या जाळ्यात अडकलाय एक गुणी कलाकार. विनोदाची ही भट्टी संपवायला आपल्या समोर येत आहेत नेहमीचेच आपले पट्टीचे कलाकार. ए बाबू, ए ओळखलंस काय ना? ए बघ बघ, ओळखलंस काय? ओंकार राऊत. अरे ओळख, अरे ते नाही परवा उघड्याने फायटिंग करत होते ते टीव्हीमध्ये. ओ चला शर्ट काढा, ओळखलं बरं आहेस ना? नाही ओळखत आहे, कशाला उगाच फोर्स करतोय. नाही नाही, त्याने ओळखला नसता, काल बांगडा खाल्ला नाही ना, पोटात आणीबाणी चालू आहे त्याच्या. तू घर दाखव ना बाबा. विसरलो तो इकडे या मोऱ्यांचा घर. ओ मोरे, काय हो काय नारळ सोलता भाई? नाही, तुझ्या आईची तर दागाडा सोलताय. दिसत नाही नारळ सोलतोय का? मोऱ्यानु जरा आजूबाजूला बघा, कोण आलाय कोण नाही आलाय. गुंदरा असं काय करता भाई? काल फोन केलेला तुम्हाला, शूटिंग आहे घरामध्ये तुमच्या. हा होय, काल फोन आला होता का? ज्या पिक्चरचं शूटिंग आहे ना, त्याचे हिरो आहेत. नीट आहेत काय? मग चेहरा बघा त्यांचा नीट. नाही बा, परवा टीव्हीवर उघड्याने फायटिंग करत होते ते. ही ओळख नाहीये माझी. मी ओंकार राऊत. नमस्कार नमस्कार, ओंकार राऊत. ओंकार राऊत ना, ते काय आहे, बाहेरचे सीन सगळे मारून झाले ना की मग ह्यांचे सीन घरात मारणार आहे. यांचे सगळे सीन घरात आहे, तर ते जरा इथे बसणार, ते फील घेतात काहीतरी जागेचा. जरा सांभाळून घ्या. अरे घ्यायला काय आहे, काम आहे आमचं. पाहुण्यानू तुम्ही इथे बिंदास बसा. मी बसतो, लवकर पाठवून दे सगळ्यांना, बस करा म्हणा वायरचा सीन. आता पाठवतो पाठवतो, आपलाच माणूस आहे. बसा बसा पाहुण्यानू, बसा पाहुण्यानू. हा वाई, चाय मारणार काय ना का एवढी? चालेल ना, चालेल. मी काम करा, असं बाहेर गेलो ना की डाव्या साईडला जा, तिथं मोहनची टपरी तिकडे जाऊन मारायची आहे. आणि आमांना पण पार्सल आहे, आम्ही घरात तीन माणसं आहोत, तीन स्पेशल सांगा त्याला. काय समजलं? मी आणू. हा मग आता तुम्हीच म्हटलो ना चाय मारणार म्हणून. अरे पण तुम्ही विचारलत ना मला चाय मारताव काय, म्हणून मी म्हणालो मारताव. मला वाटलं तुम्ही आणून देणार आहे. नाही दिली असती, पण आमची चूल बाजारात गेली ना. चूल? बायको मालवणच्या बाजारात गेली. अच्छा, काय आहे तिची थोडी मालवणी संपली ना, विकत आणायला गेली. चांगला थोबडा उगोया, चल लवकर. पाहिजे होत ना. काय झालं हे ऐती, आपल्या घरातील टीव्हीतले तेचत ना, ते काय तर नाव तर विसरलोय बघा. हा नाव आहे ना, हा तर ओंकार. ओंकार ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा नाही, ओंकार राऊत नाव. पाणी तरी द्यायचा तुमचं काय करून काय नको असं झालं मग? नाही त्याचं काय करू नको, इकडे नवराय तेवढा लक्ष ठेव. नुसती आल्या आल्या त्याच्यावर चेक आली आहे. अगे बाय, लाज वाटता? असली लाज वाटता? लाज वाटता काय बोलता असते, परबीन बघाल्यावर तुम्ही चकळत असते. परबीनी जायचं काय आहे? परक्या माणसावर परबीन जायचं? तुम्ही माझा बोलता असते. परबीन जायचं? अरे हिला सांग सारखा परबीनी जायचे घाल मेल होते. मी बाहेर थांबा एक मिनिट, मी ना यांना कुठेतरी बघितलं वाटतो. ओ काका, तुम्ही तेच आहात ना, है ना? हो. ते सिनेमा सुरू होताना सुरुवातीला सिगरेट ओढतात. नाही नाही, तुम्ही
सिगरेटी पिता असं चावट का विचारताय तुम्ही? असं नाही, असं काही पित नाही मी बाळा. तो मी नाहीये तो मी का असेल? नाही रे मेल्या, मी वाटतो का बघत असं? मी नाहीये तो, मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत काम करतो बाळा. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही, तो ओळखणार नाही तू म्हणला का? म्हणजे नऊ ते साडेनऊ आहे ना प्रसाद ओगला ही बघते, आणि साडेनऊ ते नऊ सत्तावत मी सईत आमणकरला बघतो का नाही? आणि मग उरलेली तीन मिनिटं हायता प्राजक्ता माळीशी गप्पा मारता. आमका सांगता तिच्यावर लग्न करून ना सून म्हणून आण तिचा. अरे बाप, लय प्रेमात पडलोय. लय प्रेम आहे. आम्ही त्याला म्हटलं नको नका असं नादायला लागू. ती काय आपल्यातली नव्ह आहे ना, माहिती ती कशी खोटी बाई. आम्ही कसं म्हणजे वास्तववादी का नाही माणसं? अहो कसं का बोलताय तुम्ही, खोटं का म्हणताय तिला? खोटी म्हणजे टीव्हीत दिसत म्हणजे खोटी नव. तसं तसं नसतं मोरे. म्हणजे मी आता मी पण टीव्हीत दिसतो, मी खोटा आहे का असं काय नाही. चांगली मुलगी आहे ती. चांगली असेल तर मग विचारून टाका, उडवून टाकू पुढे. अरे तुम्ही म्हणजे इथे माझं ह्याच राहते. छान, आपण करून टाकूया तुझा आणि प्राजक्ताचं करून टाकू. हा एवढं बघ आता ना, एक मला जरा म्हणजे घरात खूप सीन्स आहेत माझे, तर मला जरा फील घ्यायचंय. ते बोलले थोडं झोन घेतो मी, फील घेतो थोडी शांतता. मेल्या आवाज करू नको. हा शांतता होय पण बोल नका. नाही मी कशाला बोलतो, घबरा. तुम्ही घ्यावा हवा तेवढं फील घ्यावा. तुम्ही बोल नका, तुम्ही लय बोलत. शांतता काकांना तोत्रा बोलतोय. तोत्रा बोलत नाहीये मी, स्पष्ट बोलतो मी. नाही नाही तसला नाही, तोत्रा म्हणजे ते नाही काय त्या गुरुजी बोलतात. स्तोत्र का बोलेन मी? तुम्ही आता तोंडातल्या तोंडात. मी मनन करतोय. मनन वो पप्पा नु, ते मनन म्हणजे काय? त्याचा फंबल पडला. अरे मनन शब्द आहे असा मोरे, फंबल काय पडला? अरे शब्द आहे का? मला फक्त नमन एवढा शब्द माहित आहे का? नाही मनन माहित. तुमचं अख्खा आयुष्य ना कवी शब्दांवर सुरू आहे मोरे. काय समजली आहे काय? फर्टिलायझर एका शब्दाने पाठ फिरवली ना बोंबलात बसाल. वाचू द्या जरा. हे ऍक्टरांनो ऐका जरा, मोठ्यान वाचा ना. कशाला? मोठ्यान वाचा, कानापर्यंत येईल. हयते वाचतात नाटकाचा हे सगळा, पण तुम्ही वाचलात तर कसा व्हेरिएशन समजताला ना. हा वाचतो वाचतो. नीता काय चुकलं माझं? वाचू द्या, वाचा वाचा वाचा. मी कुठे कमी पडलो? दत्त्या पॉज वर्कआउट करता येत नाही. फिलिंगच नाही. फिलिंग येणार आहे कुठल्या? पॉज काय वर्कआउट करायचं? नाही म्हणजे कसं आहे, मी कुठं कमी पडलो याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. काय वेगळा अर्थ आहेत ना, तर इथं आलं पाहिजे. काय काय अर्थ? काय अर्थ म्हणजे सांगा ना. म्हणजे आता काय ना, गीता एक तर नीता असं नाव आहे, गीता असं नाव नाहीये. नीता 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 असा मध्ये पॉज दिला पाहिजे, म्हणजे ती अशी रिॲक्ट होते. बघा बस बस. मी कुठ कमी पडलो? कमीवर जास्त जोर नाही द्यायला. म्हणजे कमी म्हणजे कसा, तो शब्द कमी आहे ना, त्याला व्हॅल्यूज नाही. काय समजलं? आणि ते कुठे कमी पडलोय ना ते कसं घ्यायचं? पडलो हा असं. जेवणानंतर खरकट पाणी टाकताना बघितलंयस तू? तसाच टाकेन तुला मी. पहिलं असा असा अभिनय करायचा असतो? नाही मेले. तुम्ही काय सांगताय मला? फिलिंग त्याच्या फिलिंग असं नाही होत. काहीतरी मला सांग, मला प्लीज वाचू द्या, मला डोक्यात त्रास देऊ नका. मला मी थोडासा सुचवू काय? हा सांगा सांगा. चेहऱ्यावर दिसतच आहे तुमच्या, खूप बोलायचंय. बोला. खूप नाही थोडा. काय आहे नीता? काय झाला? काय ना गो नीता, गो खडे झालं, गो हडे ये, काय झाला? तू का माझ्यात काय कमी वाटला काय? हाय 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 असं जरा केलास तर कसं कॉमेडी होत चालली ना. अरे पण पिक्चर सिरियस आहे ना. आणि मी मी माझं कॅरेक्टर मालवणी का बोलतय? मुळात मी नाहीये मालवणी. मी शहरातला मुलगा आहे, तर मी
मुंबईतली भाषा बोलणार आहे की नाही? नाही ता बरोबर आहे, भाव समजून घ्या. मला नका सांगू भाव, तुम्ही काय समजायचंय ते. चिडू नको तुम्ही, वाचा आपल्या. ए त्यांना तारा देऊ चिडाल लावताय तुम्ही मला इथे. मी सीन करायला आलो इथे, शूटिंग आहे माझं. प्लीज त्रास देऊ नका, मला वाचू द्या. पाणी देऊ काय थोडा? काही देऊ नका बाई, तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही शांतता द्या फक्त. मी पितोय. किडे आणून ठेवलंय यार. असो नीता, नीता मी कुठे कमी पडलो? तू मला सोडून चाललीयस नीता. तुझ्याशिवाय माझं पान हलायचं नाही आणि तू मला अख्खं आयुष्य सोडून जाण्याची आता स्वप्न बघतेस. दत्तू पिक्चर पडणार 100%. काय मुख्य नटा दमच ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? म्हणजे आता लोक कसं जेवून गाऊन पिक्चर बघायला येणार तर त्यांना आवाज पोचला पाहिजे. अरे डबिंग असताना पण पोचणार आवाज आता कसा? आम्ही आता एवढं नमानात नाही दशाचं काम करता, माझा आवाज कुठपर्यंत पोचतो? तुम्ही बोला करून. शंकासुरा असा पुढे ये. अरे माझ्यावर तू लढाईला तयार हो, काय समजला? असा आवाज असला. अरे दशावतारात काम करतोय का मी? काय मी असं नीता कुठे असं करू का मी मूर्ख माणसा? वेळा आहे सरा. ए नीता चांडाले चांडाले माझ्या शिवाय तुझं पान हलत नाही आणि तू अख्खं झाड हलवायला निघाले. आणि कोण तो रॉकी तुझा यार? असं हा विरी जाऊन त्याला भेटायला जातेस. त्याला भेटू दे, त्याच्या तुकडं तुकडं करून टाकील. अरे कोण रॉकी? कुठली विहीर? काय बोलताय तुम्ही? कसले तिकडे तिकडे करताय? अरे साधी सरळ फिल्म आहे ती, मला सोडून जाते आणि मी तिला थांबवतोय अशी सोपी फिल्म आहे. काही बोलताय तुम्ही? पण ते डायलॉग अंगावर यायला नको, आली आली पाहिजे का ना? ती मला सोडून जाते, प्रेक्षक टाया का वाजवतील रे? येणार काय जरा? कुठे चिडत नाहीये मी, मला डोक्यात काय वाटताना त्या माणसाक ना ऍक्टिंग जमनाच नाही. टीव्ही वर तो काम करताना त्यांचा जुळो भाऊ असतो. हे क्रेडिट घे. गप्प बस, गप्प बस. मी जुळा भाऊ नाहीये, मी मीच आहे तो. माझा जुळा भाऊ वगैरे असं कोणी नाही, मी अभिनय करतो तिकडे. ए हॅलो रे, मी तुझ्या फिल्म मध्ये कामच करत नाहीये, कळलं का? मला या घरात काम करायचंच नाहीये. मी चाललो रे. तुम्हाला काय करायचंय? काय करायचं? प्रसाद दा मोरे, कधी कधी तुझं कन्व्हिक्शन एवढं प्रचंड असत की इथं बाहेर गेलात ना की डाव्या असं म्हणून तू उजवा दाखवतो. क्लास. पण टेरिफिक कन्व्हिक्शन रसिका. सुरुवातीला तुझ्या भाषेवरनं तुझी चेष्टा करणाऱ्यामध्ये मी पण होतो, पण आज मीच तुला या खुर्चीत बसून सांगतो की तुझी या भाषेवरती हुकमत दिवसेंदिवस खूप चांगली वाढायला लागली. दत्तू लाजवाब, आणि तुझा जो त्रागा वाढत गेला ओंकार हळूहळू हळू, तो फार फार रंजक झाला. वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. मंडळी, विरोधाशी ही अशीच चौफेर फटकेबाजी करण्यासाठी पुन्हा येणार आहोत, पण पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.